जर तू माझी झाली नाही तर तुला दुसरी कुणाचीच होऊ देणार नाही, माझ्याशीच लग्न कर, अशी धमकी देत एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण करण्यात आलेले आहे। धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी ही सध्या 4 महिन्यांची गर्भवती आहे। या प्रकरणातील आरोपीची इयत्ता 10वीत शिकत असलेल्या 15 वर्षाच्या मुलीसोबत लग्नात ओळख झाली होती, त्यानंतर त्यांच्यात प्रेम संबंध सुरू झाले। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आरोपीने तिला घरामागे बोलावले होते, त्यावेळी त्याने तू माझी झाली नाही तर कुणाची होऊ देणार नाही, माझ्याशी लग्न कर असे म्हणत तिचे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली। पीडित मुलीने विरोध केला तर त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि आरोपीने 2 ते 3 वेळा तिच्यासोबत अत्याचार केलेला होता। 24 मे रोजी मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर कुटुंबियांनी तिला एका रुग्णालयात नेले होते, त्यावेळी सोनोग्राफी केली असता ती 4 महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आलेले आहे। पीडित मुलीने त्यानंतर सगळा घटनाक्रम सोनोग्राफी केंद्रातच आपल्या आई वडिलांना सांगितलेला असून पोलिसांनी आरोपी विरोधात बलात्कार, धमकी आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। ही घटना बिहारची असल्याचं देखील सांगण्यात येत आहे।